नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मराठी विचार या लोकप्रिय चॅनलवर. आपल्या या लाडक्या चॅनलवर आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. तुमच्या जवळ जर पैसे टिकत नसतील तर लगेच घरातून या 6 वस्तू लगेच काढून टाका. पहा, प्रत्येक व्यक्तीला आपण श्रीमंत असावे असे वाटते. कोणालाही गरिबीमध्ये जीवन व्यतीत करायला आवडत नाही. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सर्व सुखसोयी असाव्यात असे वाटते. आपल्याला कोणताही पैशाचा तुटवडा नको म्हणून व्यक्ती दिवस रात्र मेहनत करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एवढे कष्ट करूनही आपल्याला अपेक्षित यश जर मिळत नसेल तर याला बरेच कारणं असतात. आपल्या घरात काही गोष्टी अशा असतात की त्या घरात पैसे संपत्ती येण्यास अडथळा निर्माण करतात किंवा घरात आरोग्याच्या समस्या निर्माण करतात. चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण दूर करून आपले घर सुख समाधानाने पैशाने समृद्ध करू शकतो. मधमाशांचे पोळे. मधमाशीचे पोळे जर घराला कोणत्याही बाजूने असेल तर ते घरात दारिद्र्य व दुर्भाग्य घेऊन येते. म्हणून जर आपल्या घराच्या जवळपास देखील कुठे मधमाशांचे पोळे असेल तर लगेच ते काढून टाकले पाहिजे. कोळी किड्यांचे जाळे. पहा, घरात जर कुठे जाळे लागलेले असेल तर वास्तुशास्त्रानुसार आपले भाग्य आपली साथ देत नाही. तसेच आपल्यात नकारात्मकता येते. म्हणून जर घरात जाळी लागली असेल तर लगेच ती साफ केली पाहिजे. फुटलेला आरसा. वास्तुशास्त्रानुसार घरात जर फुटलेला तुटलेला आरसा असेल तर घरात गरिबी येते. गरिबीचे प्रतीक म्हणून देखील फुटलेला आरसा मानला जातो. फुटलेला आरसा घरात नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, घरातील सुख शांती घालवतो. म्हणून घरात जर फुटलेला आरसा असेल तर तो लगेच फेकून दिला पाहिजे. भिंतींना पडलेली छिद्रे व भेगा. घरामध्ये जर जागोजागी होल असतील किंवा भेगा असतील तर या घराची शोभा तर घालवतातच, वरून दारिद्र्य व दुर्भाग्याला देखील आमंत्रण देत असतात. आणि म्हणूनच जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर भिंती आपण दुरुस्त करून घेतल्या पाहिजे. गळके नळ. घरात जर गळका नळ असेल तर त्यामुळे पाणी तर वाहून जातेच, शिवाय पाण्याबरोबर घरातील पैसा संपत्ती सुखशांती देखील वाहून जात असते. घरात जरी पैसा आला तरी तो टिकत नाही. त्यामुळे घरात गळका नळ जर असेल तर तो ठेवू नका, लगेच दुरुस्त करून घ्या. फुटके चिरा पडलेले दांडा तुटलेले कप. बघा, घरात जर फुटके चिरा तुटलेले दांडा तुटलेले कप जर असतील तर लगेच ते फेकून द्या. कारण या फुटक्या कपातून घरातील सर्व सदस्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा जात असते. काम करण्यास उत्साह वाटत नाही आणि जरी केले तरी त्याचा आवश्यक तेवढा मोबदला मिळत नाही. आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. बरेच जण कपाचा दांडा तुटला तरी तो कप वापरतच असतात आणि मग त्यामुळे आपणच आपले खूप मोठे नुकसान करून घेत असतो. त्यामुळे असे कप लगेचच घराच्या बाहेर फेकून दिले पाहिजे. मंडळी, व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय अगदी सोपे आहेत, साधी आहेत, सहज तुम्ही करू शकता. छोट्या गोष्टी आहेत परंतु तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे भाग्य हे घेऊन येणार आहेत. म्हणून हे उपाय करा आणि नक्की 100% तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद येणार आहे. घरातलं कौटुंबिक स्वास्थ्य टिकणार आहे आणि म्हणूनच स्वस्थ रहा, मस्त रहा, सुखात रहा, आनंदात रहा. भेटूया अशाच नवीन मराठी विचारमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.